नागपूरमधील हिवाळी अधिवेशन 2 आठवड्यात आटोपलं आहे आणि विरोधी पक्षाकडून आणखी 1 आठवडा अधिवेशनाची मुदत वाढवण्याची मागणी केली होती, पण 2 आठवड्यातच अधिवेशन संपलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून मुंबईत पार पडणार आहे. अधिवेशनानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महापौर शबाबतची वक्तव्ये, मंत्र्यांना पुरवण्यात येणारी सुरक्षा आणि विविध मुद्द्यावरून शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. मंत्र्यांच्या हकालपट्टी करा, आमदारांना सक्त ताकीद द्या, राज्यपालांना हटवा अशा मागण्या करण्यात आल्या, पण या गोष्टींना स्पर्श पण करण्यात आला नाही. मुख्यमंत्र्यांना मूळ शिवसेना सोडून शिंदेगड स्थापन केला, त्यातून ते अद्यापही बाहेर आले नाहीत. जे सभागृहाचे सदस्य नाही त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विधानसभेत सांगण्याचा काय संबंध, असे खडेबोल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे. शिंदे गटातील 30-35 आमदारांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत आहे. 1 वाय प्लस सुरक्षा पुरवण्यासाठी 20 लाख रुपयांचा खर्च येतो. मग यांना कशासाठी वाय प्लस सुरक्षा हवी? गरज असेल त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, मग तो सत्ताधारी पक्षातील अथवा विरोधी पक्षातील असो. भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोलचे बॉम्ब फोडले असून त्यांच्या जीवाला धोका आहे. राजन साळवींना धोका असून त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षातील अनेक जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे, मात्र सरकारमधील नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असा आरोपही अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केला आहे. तर अजित पवार यांनी शिंदे सरकारवर केलेल्या विधानावर तुमचं काय मत आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा. वो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.